ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द वॉइस ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. या बातमीचे प्रायोजक आहे आराध्या ज्वेलर्स. आराध्या ज्वेलर्स मध्ये सोन्यावर ईएमआय सुविधा आता उपलब्ध आहे. यासोबत कमी इन्स्टॉलमेंट मध्ये देखील आपण सोनं खरेदी करू शकता. तर मग आजच आराध्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता शारदा चौक, गणेश नगर, नंदनवन, SD हॉस्पिटल रोड, नागपूर. नागपुरातील संविधान चौकामध्ये मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आज मुंडन आंदोलन करण्यात आलेलं आहे. आमदार अभिजित वंजारी यांनी आंदोलनकर्त्यांना आज भेट दिलेली आहे. दरम्यान आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू ठेवले. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदान, विना अनुदानावर नियुक्ती आणि नंतर 100% अनुदान प्राप्त शिक्षक व कर्मचारी यांना 1982 जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत हे आंदोलन करण्यात येत आहे. आणि यालाच आज आमदार अभिजित वंजारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली आहे. याच दरम्यान त्यांच्यासोबत चर्चा देखील केलेली आहे. दरम्यान या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि याचे पडसाद उमटतील याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं देखील आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं आहे. 2005 शिक्षक लोकांची पेन्शन मिळालेली नाही आहे. याकरिता गेले 2 दिवस झाले, सतत 3 दिवस, आजचा 3रा दिवस आहे शिक्षक लोकांच्या या ठिकाणी आंदोलन सुरू आहे संविधान चौक या ठिकाणी. या आंदोलनाला आमदार अभिजित वंजारी साहेबांनी भेट दिलेली आहे. साहेब, आपण बघत आहे की 2 दिवस सतत आंदोलन, आजचा 3रा दिवस आहे. शिक्षक पदवीधर ते आमदार देखील आज आपण भेट दिलेली आहे. आपण राज्य सरकारकडे आधी प्रश्न देखील मांडलेले आहेत. याकडे राज्य सरकार लक्ष केंद्रित करत आहे काय सांगत नाही. आतापर्यंत गेल्या 16 वर्षापासून हा मुद्दा प्रलंबित आहे, परंतु या 16 वर्षामध्ये याची तीव्रता ज्या पद्धतीनं न्यायला पाहिजे होती ती नेल्या गेली नाही. परंतु मला जेव्हा हा मुद्दा लक्षात आला आमदार बनल्यानंतर, इमिजिएटली मी त्या ठिकाणी राज्य सरकारकडे मंत्र्यांनासुद्धा किंवा सेक्रेटरींना त्या मुद्द्यावर त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी मी भाग पाडलं. आणि आता एकदम व्यवस्थितपणे हा आंदोलनाची गती आहे, ज्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स आहे राज्यामध्ये, मला असं वाटतं की राज्य सरकारला त्या ठिकाणी हा मुद्द्यावर निर्णय घेणं भाग पडेल. मी यांच्या आंदोलनासोबत आहे. हे राज्यामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात आंदोलन करतील तर अभिजित वंजारी आमदार म्हणून यांच्यासोबत आहे 100%. आणि कोणत्याही शासनाचा मुर्दाबाद करायची वेळ पडली तर ती सुद्धा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही स्तरावर हे आंदोलन घेऊन जाण्याची तयारी आहे माझी. शिक्षक लोकांचे अनेकदा विधानभवनात अभिजित वंजारी साहेबांनी प्रश्न मांडलेले आहेत, पण या प्रश्न त्यांच्या प्रश्नावलीकडे जर राज्य सरकारने लक्ष नाही दिले तर शिक्षकांसोबत येऊन लढा देण्यासाठी ठाम आहे अभिजित वंजारी. मी श्याम देशकर, द वॉइस न्यूज, नागपूर.